पनवेल शहराजवळ असलेल्या एका भेंडीच्या झाडाला आज सकाळी अचानकपणे आग लागली, परंतु तेथून जात असलेल्या डॉक्टर आदिती भागवत यांनी ते झाड पेटलेलं बघून ताबडतोब अग्निशमन दलाला फोन केल्यानं घटनास्थळी अग्निशमन दलाचं बंब पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने त्या झाडाला जीवनदान मिळालं आहे. पनवेल शहराजवळ असलेल्या एका भेंडीच्या झाडाला आज सकाळी अचानकपणे आग लागली. यावेळी एक सतर्क नागरिक डॉक्टर आदिती भागवत या तेथून जात असताना त्यांनी ते झाड पेटलेलं बघून ताबडतोब अग्निशमन दलाला फोन केला. दरम्यान काही इतर सतर्क नागरिकही त्यांच्या परीनं बाटलीतील पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आग भडकू लागली व एक जिवंत हिरवगार झाड हे असहाय्यपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होतं. अग्निशमन दल वेळेवर पोहोचलं व त्यांनी सत्वर पाण्याचे फवारे मारून सदर आग विझवली. त्यामुळे सध्या तरी हे झाड बचावल्याच्या स्थितीत असून डॉक्टर आदिती भागवत यांच्या सतर्कतेमुळे त्याला जीवनदान मिळालं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.